हेलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 2। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाईन मधल्या लेक्चर नंबर 2 ला सुरुवात केलेली आहे। या लेक्चर नंबर 2 मध्ये आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन याचा अभ्यास करायचा आहे। लाईनचं नाव पहिल्यापासून आपण ऐकत आलेले आहे। सुरुवातीला 10वीपर्यंत लाईन होतं, लाईनचे स्लोप होते। 10वीमध्ये किंवा 11वीमध्ये लाईनचे इक्वेशन तयार झाले, त्यामध्ये इक्वेशन ऑफ लाईन इन पॉईंट स्लोप फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन इंटरसेक्ट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेक्ट फॉर्म, असे व्हेरियस टाईप्स ऑफ लाईनचे प्रकार आणि प्रूफ आणि एक्झाम्पल तुम्ही पाहिलेले। आतापर्यंत तुम्ही ज्या लाईन पाहिल्या होत्या त्या पूर्ण लाईन ह्या तुमच्या प्लेनमध्ये प्रेझेंट होत्या। आता तुमची दिलेली समजा ही एक लाईन आहे, ही लाईन तुमची स्पेसमध्ये प्रेझेंट आहे असं इमॅजिन करा। माझ्या हातातली तुम्हाला जी स्केल दिसते याला लाईन कन्सिडर करा आणि ही लाईन असं इमॅजिन करा या ठिकाणी प्रेझेंट आहे, या ठिकाणी प्रेझेंट आहे म्हणजे स्पेसमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे बऱ्याचशा तुमचे जे प्लेन आहे त्या प्लेनच्या कॉम्बिनेशनमध्ये प्रेझेंट आहे। मग त्या लाईनचं येणारं वेक्टर इक्वेशन कसं येते याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। म्हणजे आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन या कन्सेप्टला सुरुवात करायची आहे। तर आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन म्हणजे लाईनचे इक्वेशन दोन पद्धतीनंच काढल्या जातात। आपल्याला लाईनचे जर इक्वेशन काढायचे असतील, त्या लाईन स्पेसमध्ये प्रेझेंट असेल, त्याचे इक्वेशन आपल्याला दोनच मेथडनं काढल्या जातात। त्याच्यामधली पहिली मेथड्स पहा, टू फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए अँड पॅरलल टू द वेक्टर बी इज आर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी। म्हणजे आपल्याला असं प्रूव करायचं, तुमची ही जी लाईन आहे ही लाईन या ठिकाणी प्रेझेंट आहे स्पेसमध्ये आणि या लाईनला एक वेक्टर पॅरलल आहे, त्या पॅरलल वेक्टरचं नाव बी आहे, ती लाईन एमधून पास होते, त्यावेळेस त्या लाईनचं येणारं इक्वेशन आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी येते हे आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे। पण सहज तुम्हाला मी प्रूफ सांगण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्हाला लाईन जर स्पेसमध्ये दाखवायची असेल तर 3 डायमेन्शनल सिस्टीम तयार करा, म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी एक्स वाय झेड ॲक्सिस डेव्हलप करा। हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस। तुमची लाईन स्पेसमध्ये दाखवायची असेल तर या ठिकाणी सरळ सरळ एक लाईन दाखवा, बरोबर आहे। त्या लाईन कोण्या पॉईंटमधून पास झाली, एमधून। मग बरोबर एमधून जी लाईन पास झाली त्याचं आणि ओरिजिन जॉईन करा। समजा हा तुमचा जो पॉईंट आहे हा तुमचा ओरिजिन असेल, हा तुमचा पॉईंट ए असेल, म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर तुमचा स्मॉल ए आला। याच लाईनवर दुसरा एक पॉईंट प्रेझेंट आहे अदर दॅन ए, त्याचं नाव आपलं पी घेऊ। तो या ठिकाणी आलेला असेल पहा पी, आणि आपण ओरिजिनपासून त्याला जॉईन करू। ओरिजिनपासून जॉईन केलं म्हणजे हा पी आला, म्हणजे हा आला तुमचा वेक्टर आर, बरोबर आहे। तुमचा जो ए पी आहे त्या ए पीला एक पॅरलल वेक्टर्स आहे असं त्याचं म्हणणं आहे, आणि ते पॅरलल वेक्टर म्हणजे तुमचं वेक्टर बी आहे, ते म्हणजे तुमचं कोण आहे, तुमचा वेक्टर बी। अशा प्रकारे जर रिप्रेझेंटेशन असेल तर त्यावेळेस त्या लाईनचं येणारं इक्वेशन आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी येते हा प्रूफ आपण देऊ शकतो। आता आपण जी माहिती म्हटली तीच माहिती आपल्याला त्या ठिकाणी थेरॉटिकल लिहायची। कशी थेरॉटिकल लिहायची पहा, लेट लाईन पासिंग थ्रू, पहा मित्रांनो, पासिंग थ्रू ए ऑफ वेक्टर ए, बरोबर आहे, पी बी द एनी पॉईंट, पी बी एनी पॉईंट ऑन लाईन, ऑन लाईन। नंतर काय म्हटलं सर, जॉईन करा कोण ओ ए अँड ओ पी, देअरफोर ओ ए इज इक्वल टू स्मॉल वेक्टर ए, ओ पी इज इक्वल टू स्मॉल वेक्टर बी, ओ पी इज इक्वल टू स्मॉल वेक्टर आर, बरोबर आहे। ए पी किंवा लाईन पॅरलल टू, लाईन पॅरलल टू व्हेक्टर बी, लाईन कोणाला पॅरलल आहे, व्हेक्टर बी, दॅट इज ए पी पॅरलल टू व्हेक्टर बी हे तुमचं गिवन आहे। ए पी जर व्हेक्टर बीला पॅरलल असेल देअरफोर पहा काय असेल, ए पी बरोबर लॅम्बडा टाइम्स बी, लॅम्बडा इज स्केलार, लॅम्बडा हा तुमचा स्केलार आहे, याला तुम्ही इक्वेशन 1 द्या। इन ट्रायंगल ओ ए पी बाय ट्रायंगल लॉ, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, काय सांगता पहा, ओ ए प्लस ए पी इज इक्वल टू ओ पी, गोपी नाही बरं, ओ पी, ओ पी गोपी म्हणता पोरं पहा,
एपी बराबर ओपी माइनस ओए इज इक्वल टू आर माइनस ए। देयरफोर इक्वेशन वन इथाल आर माइनस ए इज इक्वल टू लैम्डा टाइम्स बी, दैट इज आर इज इक्वल टू ए प्लस लैम्डा टाइम्स बी। दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट ए एंड पैरेलल टू द वेक्टर बी। मित्रांनो, दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट ए एंड पैरेलल टू द वेक्टर बी। याला आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ लाईन असंही म्हणतात। लॅमडा हा पॅरामीटर किंवा स्केलर आल्यामुळे आपण त्याला पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणतो। त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन, नॉन पॅरामेट्रिक इक्वेशन, सिमेट्रिक, अनसिमेट्रिक हे आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये शिकायचं, लाईनमध्ये शिकायचं। आपल्याला पहिले प्लेनचा अभ्यास करायचा, नंतर लाईनचा अभ्यास करायचा। त्याच्यासाठी आपण लाईनचं इंट्रोडक्शन करून दिलं तुम्हाला। हे तुमचं लाईनचं इक्वेशन असेल, आर बरोबर ए प्लस लॅमडा टाइम्स बी। जर आर बरोबर ए प्लस लॅमडा टाइम्स बी असेल तर डायग्राम डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे। डायग्राम डोळ्यासमोर उभी असेल तर इक्वेशन दिसलं पाहिजे। म्हणजे जर आपल्याला लाईनचे डायरेक्शन रेशो जर विचारलेले असतील तर आपण लाईनच्याऐवजी पॅरलल वेक्टरचे डायरेक्शन रेशो काढतो, कारण की बीचे जे डायरेक्शन रेशो आहे तेच तुमचे लाईनचे, कारण की लाईन आणि बी हा एकमेकाला पॅरलल आहे। आता मला काय करायचं, या वेक्टर इक्वेशन ऑफ लाईनचं कन्वर्शन कार्टेशियनमध्ये करायचं। त्याचा प्रूफ जर मला द्यायचा असेल तर एच्या जागी एक्स वन वाय वन झेड वन, बीच्या जागी ए बी सीच्या किमती टाकायच्या, आरच्या जागी एक्स आय वाय जे एक्स आय वाय जे झेड के टाकायचं, इक्वॅलिटी करायची। आणि इक्वॅलिटी केल्यानंतर बोर्डवर पहा, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन डायरेक्टली तयार होते। एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, वाय मायनस वाय वन अपॉन बी, झेड मायनस झेड वन अपॉन सी। याचा प्रूफचा आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही, याच्या प्रॉपर्टीशी आपल्याला काही घेणं देणं नाही। असं आपलं हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए ऑफ ए पॅरलल टू बी। हे झालं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड पॅरलल टू द वेक्टर बी। यामध्ये वेक्टरच्या फॉर्ममध्ये तयार झालं, यामध्ये वेक्टरचा कुठंच संबंध येत नाही, म्हणून याला कार्टेशियन असं म्हणतात। इथं आय जे के येतात, इथं आय जे के येत नाही। जिथं आय जे के येतील ते वेक्टर, जिथं आय जे के येणार नाही ते कार्टेशियन किंवा नॉन पॅरामेट्रिक इक्वेशन असं आपण त्याला म्हणतो। हे ते इक्वेशन असेल। आता लाईनचा दुसरा प्रकार पाहायचा आपल्याला। दुसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं पहा, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स। तुमची दिलेली लाईन दोन पॉईंटमधून पास होत असेल तर त्या लाईनचं येणारं इक्वेशन हे आर इज इक्वल टू ए प्लस लॅम्डा टाइम्स बी मायनस ए एवढं असते। हे आपल्याला काढायचं। टेंटेटिव सांगतो तुम्हाला पहा, तुमची दिलेली लाईन असेल अशा प्रकारची, त्या लाईनला तुम्ही एल नाव द्या, कंडिशन बदलली, यामध्ये तुमची लाईन एकाच पॉईंटमधून पास होते बीला पॅरलल आहे, यामध्ये तुमची लाईन दोन दोन पॉईंटमधून पास होती। समजा पहिल्या पॉईंटचं नाव दिलेलं आहे ए आणि दुसऱ्या पॉईंटचं नाव दिलेलं आहे बी। ओ ए आणि ओ बी पहिले जॉईन करा, केलं जॉईन, या लाईनवर डबल एक पॉईंट प्रेझेंट घ्या। समजा त्या पॉईंटचं नाव पी असेल, त्याला पण जॉईन करा। पी तुम्हाला माहीत आहे, पी घेऊन टाका। इथं मी पी घेतला, या पीला जॉईन करा, तो आला तुमचा वेक्टर आर। चला, क्लिअर झालं। एक आला तुमचा वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर आर, अशा प्रकारचे तीन पॉईंट घेतले। जर ढोबळमानाने विचार केला तर ए पी बी हे तुमचे कोलिनियर आहे। ए पी बी कसे तुमचे कोलिनियर, म्हणजे या ठिकाणी प्रूफ काही सांगत नाही, फक्त एवढं सांगतो ओ ए बरोबर ए, ओ बी बरोबर बी आणि ओ पी बरोबर आर। लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ वेक्टर ए, बी ऑफ वेक्टर बी, पी विद एनी पॉईंट, हे जॉईन केलं। ए पी बी आर कोलिनियर, तुमचा जो दिलेला ए पी बी आहे, हे ए पी बी पॉईंट हे तुमचे कोलिनियर आहे, एका सरळ रेषेत प्रेझेंट आहे। याचा अर्थ आपण एक स्टेटमेंट आवर्जून म्हणू शकतो, ए पी अँड ए बी आर कोलिनियर। कोणची पेअर घ्या, ए पी अँड ए बी आर कोलिनियर। तुम्ही ए बी घेतलं काय आणि तुम्ही पी बी घेतलं काय तरी चालते, कोणचेही दोन घ्या। याचा अर्थ ए पी हा ए बीचा स्केलार मल्टिपल असेल। ए पी कोण असेल, ए बीचा स्केलार मल्टिपल।
आता आपल्याला काही ट्रायंगल लॉ लावायची गरज नाही. आपल्याला एपी जर काढायचा असेल तर एपीचं उत्तर असते आर मायनस ए, एबीचं उत्तर असते बी मायनस ए. एला ट्रान्सफर करा, ए प्लस लॅम्डा टाइम्स बी मायनस ए. हे आलं तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द टू पॉइंट्स. याला तुम्ही मॉडिफाईड करू शकतात जर करायचं असेल तर. ते मॉडिफाईड कसं करतात पा, किंवा हे जरी ठुलं तरी चालते, दिस इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. हे तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आहे, जी लाईन तुमची दोन पॉईंटपासून पास होते. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स, तुमची दिलेली लाईन ही दोन पॉईंटमधून पास झाली, पासिंग थ्रू टू पॉइंट्स. याच्यावरूनच आपल्याला डायरेक्ट कार्टेशियन इक्वेशन काढता आलं पाहिजे. म्हणजे मला लाईनचा जर अभ्यास चांगला करायचा असेल तर इक्वेशनवरून डायग्रामवरून इक्वेशन दिसलं पाहिजे. पहिलं इक्वेशन त्याच्यावरून पहिले डायग्राम, दुसऱ्या इक्वेशनवरून दुसरा डायग्राम, कन्फर्म आणि कॉन्फिडन्सनं तयार झाला पाहिजे. ते तुम्हाला समजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं पा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये प्लेनचा अभ्यास करायचा. त्या प्लेनमध्ये तुम्हाला काय करायचं, प्लेनच्या अगोदर कार्टेशियन इक्वेशन तयार करायचं आहे. कार्टेशियन इक्वेशन काय असते पा, तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन एक्स मायनस लाईन एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. जर मला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन जर फाइंड आउट करायचं असेल, ते येते माझं एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. हे माझं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स आहे. आता मला या दोनच्या अभ्यासावर प्लेनचा अभ्यास करायचा. प्लेन म्हणजे काय, लहानपणी आपण प्लेन म्हणजे काहीतरी प्रतल काहीतरी म्हणत होते बघा तुम्ही मराठीत. तर मला प्लेन जर सांगायचं असेल तर मी असं पुस्तक घेतो आणि तुम्हाला दाखवतो आणि म्हणतो हे पा हे तुमचं प्लेन आहे. एखादं नोटबुक असेल तुम्हाला दाखवतो हे तुमचं प्लेन आहे. किंवा तुम्हाला म्हणतो वरती जो तुम्हाला ब्लॅकबोर्ड दिसून राहिलेला आहे व्हाईट बोर्ड, त्या व्हाईट बोर्डला आपण प्लेन असं म्हणतो. मग जर मला प्लेन पहिले शिकायचं असेल तर मला प्लेनमध्ये सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे प्लेन कसं तयार होते हे मला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्लेनमध्ये नॉर्मल हा शब्द क्लिअर पाहिजे. हे दोन शब्द क्लिअर झाल्यानंतर 100% प्लेन मला समजू शकते. आता मी प्लेनला सुरुवात केली पहा तुमच्या. मग पहिले प्लेन म्हणजे काय, हा व्हाईट बोर्ड हा तुमचा प्लेन आहे. ओरिजिनल प्लेन म्हणजे काय, समजा मी जर या ठिकाणी एक लाईन घेतली आणि ही लाईन जर पूर्णच्या पूर्ण मला या व्हाईट बोर्डवर दिसत असेल तर माझी लाईन लाईज इन दॅट व्हाईट बोर्ड, म्हणजे ही माझी लाईन पूर्ण एन्टायर पूर्ण या व्हाईट बोर्डवर दिसती, म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण प्लेन असं म्हणतो. पा इंट्रोडक्शन काय आहे, अ प्लेन इज अ सरफेस सच दॅट द लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन इट्स लाईज एन्टायरली ऑन इट. म्हणजे तुमची दिलेली लाईन पूर्णच्या पूर्ण तुमच्या प्लेनमध्ये जर असेल त्यावेळेस आपण त्याला प्लेन असं म्हणतो. हे झालं प्लेनविषयी. आता प्लेन कसं तयार होते हा तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल तर सोपा आहे पा. तुमची ही एक लाईन घ्या आणि ही एक लाईन घ्या, या दोघांकडे पहा, तुम्हाला प्लेन दिसतो. असं जरी झालं तर प्लेनचं कॉम्बिनेशन तयार होते, म्हणजे दोन्ही लाईन इंटरसेक्ट झाल्या तरी प्लेन तयार झालं आहे पा. हे एक प्लेन, हे एक प्लेन, हे एक प्लेन, हे एक प्लेन, बरोबर आहे. दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या कशा तरी प्लेन तयार होते. दोन लाईन पॅरल असतील तरी प्लेन तयार होते. व्हाईट बोर्डची वरची कडा, व्हाईट बोर्डची खालची कडा, ह्या दोन्ही कडामध्ये प्लेन तयार झालेलं आहे. काय तयार झालेलं आहे, प्लेन. समजा मी या ठिकाणी हे या ठिकाणी एक लाईन घेतली आणि या ठिकाणी एक पॉईंट घेतला पा, आणि हे जर जॉईन केला तर हे सुद्धा प्लेन तयार करते. लाईन आणि पॉईंट डेव्हलप्ड अ प्लेन. म्हणजे तुमची एखादी लाईन असेल आणि पॉईंट आउटसाईडमध्ये असेल, त्या लाईन आणि पॉईंटला जर जोडलं तर प्लेनचं जनरेशन होते. म्हणजे इथं सर काय म्हटले पा, प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय पा टू इंटरसेक्टिंग लाईन्स, टू पॅरलल लाईन्स, लाईन अँड पॉईंट आउटसाईड इट, थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे मला जर प्लेन तयार करायचं असेल, तीन नॉन कोलिनियर पॉईंट जर घेतले, त्याला जर जॉईन केलं तर प्लेन तयार होते, बरोबर आहे.
एक लाइन दिली, लाइनच्या बाहेर एक पॉइंट दिला, त्याला जोडलं तर प्लेन तयार होती. किती सोपं आहे रे तुमचं पहा. दोन पॅरलल लाईन असतील, प्लेन तयार करतील. इंटरसेक्टिंग लाईन असतील, प्लेन तयार करतील. आता प्लेन कसं तयार होते हे तुम्हाला माहीत झालं. आता आपल्याला नॉर्मल हा शब्द क्लिअर करायचा. प्लेन शिकायच्या अगोदर मला नॉर्मल माहीत असेल तर माझा कन्सेप्ट क्लिअर होईल, नाही क्लिअर होणार नाही. मी तुम्हाला नॉर्मल एकदम सोपा शब्द सांगतो पहा. हा जो व्हाईट बोर्ड आहे, हा व्हाईट बोर्ड तुमचा प्लेन आहे. आणि त्या व्हाईट बोर्डवर मी असा परपेंडिक्युलर टाकला, पाया स्केलच्या ऐसा असा परपेंडिक्युलर टाकला, तर हा जो टाकलेला परपेंडिक्युलर आहे त्या परपेंडिक्युलरला नॉर्मल म्हणतात त्या प्लेनचं. हे बघा, हा व्हाईट बोर्ड म्हणजे प्लेन आहे. आणि इथं तुम्ही असा परपेंडिक्युलर टाकला, हा जो परपेंडिक्युलर इथे 90 डिग्रीचा अँगल तयार करतो त्याला नॉर्मल म्हणतात. हे झालं प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल आपल्याला डायरेक्ट तिथं दाखवायचं प्लेन ऑफ पेपरवर. तर प्लेन ऑफ पेपरमध्ये हे प्लेन दाखवा. समजा त्या प्लेनचं नाव अल्फा आहे, त्या प्लेनच्या बाहेर तुमचं अशी लाईन दिलेली आहे. पण अशी तर नाही दाखवू शकत, दाखवताना अशी देतो. म्हणजे ठिकाणी पी एम हा त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो. आता बोर्डवर पहा, अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. सर्वात महत्त्वाचा शब्द आहे प्लेन शिकायच्या अगोदर. अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. अ प्लेन हॅज अ सेव्हरल नॉर्मल्स. प्लेनला भरपूर नॉर्मल असतील, पण ते सर्वच्या सर्व नॉर्मल्स दे ऑल हॅव प्रपोर्शनल टू द डायरेक्शन रेशो. तुमच्या प्लेनला कितीही नॉर्मल्स काढा पण दे हॅव प्रपोर्शनल टू डायरेक्शन रेशो. त्याचे डायरेक्शन रेशो हे प्रपोर्शनमध्ये असतील असं त्याचं म्हणणं आहे. पुढचा पॉईंट आपल्याला, वी रिक्वायर्ड ओनली डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल. आपल्याला नॉर्मलचे डायरेक्शन रेशो काढायचे असतात. वी रेफर्ड नॉर्मल टू द प्लेन. म्हणजे पहा, आता आपल्याला डायरेक्शन रेशो कशाचे काढायचे पहा. डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल टू एक्स वाय प्लेन. आपल्याला एक्स वाय प्लेनचे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो काढायचे. एक्स वाय प्लेन म्हणजे कोण नाही, झेड. म्हणजे घेताना कसं घ्यायचं, 0 0 1. म्हणजे 90 डिग्री कोणाशी करतो, एक्स वायमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे 90 डिग्रीचा अँगल कोणाशी आहे, झेडशी. म्हणून तो येतो 0 0 1. हे त्याचे डायरेक्शन रेशो येतात. आता तुम्ही एक्स वायच्या जागी एक्स झेड बरोबर आहे आणि वाय झेड घेतलं. जर तुम्ही या ठिकाणी एक्स झेड आणि वाय झेड असं जर घेतलेलं असेल, त्यावेळेस एक्स झेड सोडून याचे डायरेक्शन रेशो काय असतील पहा. इथं असतील 0 1 0 नॉर्मलचे, इथं काय असतील 1 0 0. म्हणजे काय करायचं, ती लाईन ज्या प्लेनमध्ये प्रेझेंट असेल ते सोडून उरलेल्याच्या सोबत 90 डिग्रीचा अँगल तयार करेल. एक्स वाय आला म्हणजे कोणासोबत 90 आला, तुमचा झेड. एक्स वाय आला झेडसोबत, 0 0 1 असे शब्द येतील. आता लगेच आपण प्लेनच्या इक्वेशनला सुरुवात करू. मित्रांनो, आपल्याला आता व्हेरियस प्लेनच्या इक्वेशनचा अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत आपण प्लेन कसं जनरेट होणार, प्लेनचा नॉर्मल काय असतो याच्याविषयी आपण अभ्यास केला होता. आता आपल्याला प्लेनच्या इक्वेशनचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये एक नंबरला आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर याच्याविषयी आपल्याला थेरम तयार करायचा आहे. थेरम आपल्या अभ्यासाला नाही पण आपल्याला माहीत असले पाहिजे, कारण मुलं अशी कम्प्लीट करतात, सर आम्हाला ज्यावेळेस सर शिकवतात त्यावेळेस समजते, नंतर आम्हाला लिहिता येत नाही. कारण ते एक्झाम्पल पाठ केल्यासारखं शिकतात, पाठ नाही कसे तयार झाले हे तुम्हाला शिकायचं आहे. आता मला जर प्लेनचे एक्झाम्पल शिकायचे असतील तर पहिले प्लेन कसं तयार होते हे मला समजलं पाहिजे. पहा, इथे एक छोटा थेरम दिलेला आहे, द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर. परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर अशा प्लेनचं इक्वेशन काढायचं. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर बरोबर आहे का नाही. एन इज परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर एन इज हे परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर एन इज हे असते तुझं आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन. हे प्लेन मला तयार करायचं, अशा प्लेनचं इक्वेशन तयार करायचं. व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू व्हेक्टर एन इज आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन. हे सर्वात मॅजिक इक्वेशन आहे पहा प्लेनचं, आणि हा आज तुम्हाला तयार करायचा असेल तर आता काय दिलेलं आहे पहा. तुमचं दिलेलं प्लेन ह्या ए ऑफ ए या पॉईंटमधून पास होते,
समजा या प्लेनवर डबल एक पॉइंट प्रेझेंट आहे, त्याचं नाव आहे तुमचं पी, बरोबर आहे. त्याचा पोझिशन वेक्टर हा आला पी ऑफ आर. याचा पोझिशन वेक्टर ए विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन गिरिजिन म्हटलं नाही. या प्लेनवर एक पॉईंट प्रेझेंट आहे कॅपिटल ए, त्याचा पोझिशन वेक्टर स्मॉल आहे. ए सोडून भरपूर पॉईंट प्रेझेंट आहे, समजा एक पॉईंट प्रेझेंट पी आहे, त्याचा पोझिशन वेक्टर आर आहे. आणि या ए पीला जर जॉईन केलेला असेल तर ए पीचा पोझिशन वेक्टर हा तुमचा आर मायनस ए येतो, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का हो सर तुम्ही या प्रूफमध्ये पी हा पॉईंट का घेता. तुम्ही पहिल्यापासून लाईनचे इक्वेशन आठवा. आपल्याला लाईनचं इक्वेशन काढायचं असेल, कंडिशन दिलेली असेल, तरी आपण त्या ठिकाणी पी कन्सिडर करतच होतो. तसे या ठिकाणी प्लेनचं इक्वेशन तयार करताना पीला कन्सिडर केलं, पी ऑफ आर बी एनी पॉईंट इन द प्लेन अँड प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ वेक्टर ए. या दिलेल्या डायग्रामध्ये ए पीला परपेंडिक्युलर येणे, म्हणजेच ह्या ए पीला, बरोबर आहे का नाही, कंडिशननुसार इथं काय दिलं, द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट परपेंडिक्युलर टू द वेक्टर एन, म्हणजे या प्लेनला हे वेक्टर परपेंडिक्युलर आहे हे दिसते ही डायग्राम. पण आपल्याला प्लेन ऑफ पेपरवर दाखवताना परपेंडिक्युलर असा दाखवतो तर बाहेर थोडी येणार आहे. दाखवताना आपण तसा किंवा खाली दाखवू शकतो, शक्यतर आपण असा वरती दाखवतो. तो एन त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, त्यावेळेस त्या प्लेनचं येणारं इक्वेशन काढायचं. म्हणजे ए पी इज परपेंडिक्युलर टू वेक्टर एन. मग ए पी हा कोणाला परपेंडिक्युलर आहे? एन. दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्याचा ए डॉट बी हा झिरो येतो, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे या ठिकाणी ए पी डॉट एन बरोबर झिरो येणार. ए पी डॉट एन बरोबर काय येणार? झिरो. वी नो, तुम्हाला माहीत आहे ए पीची किंमत काय असेल. ए पीची किंमत असेल तुमच्या वेक्टर ए पी इज इक्वल टू आर मायनस ए. वेक्टर ए पी बरोबर कोण आहे तुमचा? आर मायनस ए. देअरफोर इक्वेशन वन कसा आहे तो पहा, आर मायनस ए, ए पीच्या जागी आर मायनस ए डॉट एन बरोबर झिरो. इथं आलं आर डॉट एन मायनस ए डॉट एन बरोबर झिरो. आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर एन. जर भविष्यामध्ये तुम्हाला जर कोणा प्रश्न विचारलेला असेल वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर म्हटलं तर पटकन म्हणायचं आर डॉट एन बरोबर ए डॉट एन. याला मॅजिक इक्वेशन असं म्हणतो. आर डॉट एन बरोबर ए डॉट एन आलं की तुम्हाला डायग्राम दिसली पाहिजे. ही पटकन डायग्राम अशी अशी असते, तो परपेंडिक्युलर असतो, हे तुम्हाला समजलंच पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काही दोन तीन नोट्सचा विचार करू की सोपं आहे पा. हा ए पीला एन परपेंडिक्युलर आहे, ए पी डॉट एन घ्यायचा. ए पी म्हणजे आर मायनस ए, काय प्रूफ आहे अवघड वेळेचा. मग आर डॉट एन ए डॉट एन याला ट्रान्सफर करा. दिस इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए परपेंडिक्युलर टू वेक्टर एन. इथं काय म्हटलं पा, द इक्वेशन आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन इज कॉल्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन स्केलर फॉर्म. काय म्हटलं पा, द इक्वेशन ऑफ आर डॉट एन बरोबर ए डॉट एन इज कॉल्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन स्केलर फॉर्म असं म्हणतात. समजा ए डॉट एन हे तुमचं डी अंतर आहे. काय म्हटलं, सपोज ए डॉट एन म्हणजे वेक्टर आणि त्याला परपेंडिक्युलर झालेला वेक्टर. कसं असते सरळ पहा, ए डॉट एनला डी कसं म्हणतात, हा तुमचं प्लेन आहे आणि हा तुमचा वेक्टर आहे, हा तुमचा पॉईंट आहे, याला परपेंडिक्युलर झाला. इथून एवढं याचं अंतर, याचा पोझिशन वेक्टरला एक वेक्टर ॲक्ट झालेला असतो, तो म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर, युनिट वेक्टर. ते तुम्ही कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये शिकले होते. म्हणजे या ठिकाणी ए डॉट एनची किंमत डी असते. ए डॉट एनची किंमत किती तुमची? डी घेतली तुम्ही. ए डॉट एन बरोबर डी, देन इक्वेशन आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन. आता आर डॉट एन जसंच्या तसं येईल, ए डॉट एनच्या जागी डी येईल. आर डॉट एन इज इक्वल टू डी, इट इज ऑल्सो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. हेही प्लेनचं इक्वेशन आहे, फक्त ड्रेस बदलला. या ड्रेसमध्ये असं दिसते, या ड्रेसमध्ये असं दिसते. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन, हेपर्यंत तुम्हाला दोन पॉईंट समजले. आता मला काय करायचं, कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन तयार करायचं. डबल एकदा पहा, दोन्ही नोट एकदम सोपे आहे. जर ए डॉट एनच्या जागी जर आपण डी घेतला त्यावेळेस ते प्लेन कसं दिसते, आर डॉट एन बरोबर डी. हे पण प्लेन आहे, हे पण प्लेन आहे, फक्त या दोन प्लेनचे ड्रेस वेगवेगळे, मीनिंग त्याचे सारखेच आहे, हे तुम्हाला 100% समजलं. आता तुम्हाला जे प्लेन शिकवलेलं आहे या प्लेनला तुम्हाला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करायचं.
कार्टेशियन म्हणजे ज्यामध्ये आय जे के येतात ते वेक्टर, ज्यामध्ये आय जे के येत नाही ते कार्टेशियन। कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन, मला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइन करायचं, याचा अभ्यास तुम्हाला सांगायचा आहे। याचा अभ्यास जर तुम्हाला सांगायचा असेल तर मी काय करतो, पटकन बोर्डवर पहा, या ठिकाणी द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए ऑफ एक्स वन वाय वन झेड वन, हा जो ए ऑफ वेक्टर ए आला त्या एचे कोऑर्डिनेट आले एक्स वन वाय वन झेड वन थ्री डायमेन्शनमध्ये। अँड डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल, ही जी तुम्हाला लाईन दिसती परपेंडिक्युलर लाईन, त्याचे डायरेक्शन रेशो हे तुमचे ए बी सी ए बरोबर आहे, इज ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन इज इक्वल टू झिरो। हे तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर यन, हे मला काढायचं असेल। आता याचा प्रूफ नाही आहे, दोन्ही प्रूफ नाही आपल्याला, पण हे माहीत असल्याशिवाय एक्झाम्पल जमतच नाही। म्हणून सर काय सांगतात पहा, तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं, हे तुमचं दिलेलं प्लेन आहे, या प्लेनमध्ये ए चे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन झेड वन आहे आणि हा परपेंडिक्युलर यनचे डायरेक्शन रेशो ए बी सी आहे, त्यावेळेस त्याचं येणारं इक्वेशन ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन एवढं येते। हे आपल्याला प्रूव्ह करायचं, कसं प्रूव्ह करायचं पहा, लेट पी ऑफ एक्स वाय झेड बी द एनी पॉईंट इन द प्लेन, झालं। डायरेक्शन रेशो ऑफ ए पी, आता आपल्याला ए पीचे डायरेक्शन रेशो काढायचे, मग ए पीचे डायरेक्शन रेशो काढण्यासाठी आपण काय केलं, पी हा पॉईंट एक्स वाय झेड घेतला आणि एचे कॉर्डिनेट हे तुमचे एक्स वन वाय वन झेड वन आहे। तुम्हाला डायरेक्शन रेशो कसे काढतात हे तुम्हाला माहीत आहे, कसे काढतात तुमचे डायरेक्शन रेशो सांगा, एक्स टू मायनस एक्स वन बरोबर आहे, वाय टू मायनस वाय वन आणि झेड टू मायनस झेड वन हा तुमचा फॉर्म्युला आहे। पण ए पीमध्ये काय येतील, ए पीमध्ये पहा, एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन हे तुमचे डायरेक्शन रेशो ऑफ ए पी आले। आता डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल हे गिवन आहे ए बी सी, डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल काय आहे तुमचे ए बी सी, ए पी कोणाला परपेंडिक्युलर आहे, नॉर्मलला। ए पी जर नॉर्मलला परपेंडिक्युलर असेल देन तुमची कंडिशन असते पहा, देन ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू इज इक्वल टू झिरो। ए पी हा कोणाला परपेंडिक्युलर आहे, नॉर्मलला। तर ए पीच्या डायरेक्शन रेशो आणि नॉर्मलच्या डायरेक्शन रेशोचा प्रॉडक्ट आणि ॲडिशन जर घेतली तर ती झिरो एवढी येते, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे। ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू, म्हणजेच पहिले डायरेक्शन रेशो कोण आले तुमचे, एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन। म्हणजेच तुम्ही वेगळ्या पेनमध्ये पहा, हे डायरेक्शन रेशो आणि हे डायरेक्शन रेशो हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, कसे असतील तुमचे परपेंडिक्युलर, म्हणजेच काय जनरेट होईल पहा, ए इंटू एक्स मायनस एक्स वन बी इंटू वाय मायनस वाय वन सी इंटू झेड मायनस झेड वन इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू काय आलं झिरो। दिस इज पहा सर काय म्हणतात, दिस इज कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन, हे जे तयार झालं हे तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन तयार झालं। आपल्याला दोन्हीही माहीत पाहिजे, आपल्याला व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन माहीत पाहिजे, त्याच्यावरून कार्टेशियन तयार करता येते, आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन माहीत पाहिजे त्याच्यावरून आपण व्हेक्टर तयार करू शकतो। सरांनी तुम्हाला पहिला प्लेनचा प्रकार शिकवला, ज्या प्लेनमध्ये तुम्हाला व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए परपेंडिक्युलर टू एन इज आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन कसं येते, याचा प्रूफ तुम्हाला बोर्डवर समजून सांगितला। त्याच्यावरची तुम्हाला सरांनी नोट सांगितली, ए डॉट एन बरोबर डी असेल तर याच इक्वेशनला आर डॉट एन बरोबर डी म्हणू शकतात। तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं असेल, ए ऑफ एक्स वन वाय वन झेड वन पी ऑफ एक्स वाय झेड ए इंटू एक्स मायनस एक्स वन बी इंटू वाय मायनस वाय वन सी इंटू झेड मायनस झेड वन बरोबर झिरो हे प्रूव्ह करायचं असेल, तुम्ही पी ऑफ एक्स वाय झेड एनी पॉईंट घ्या, ए ऑफ एक्स वन वाय वन झेड वन घ्या, ए पीचे डायरेक्शन रेशो काढा एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन, नॉर्मलचे डायरेक्शन रेशो घ्या ए बी सी, ए पी कोणाला परपेंडिक्युलर आहे, नॉर्मलला,
A1 A2 B1 B2 C1 C2 ची किंमत 0 येते, बरोबर A इंटू एक्स मायनस X1 B इंटू आय मायनस Y1 प्लस C इंटू झेड मायनस Z1 इज इक्वल टू 0। मी जर तुम्हाला प्रश्न विचारलात हे कोण आहे, तुम्ही पटकन सांगायचं, दिस इज अ कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट A अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर N। तुम्हाला डबल प्रश्न विचारला, बाबा A B C कोण आहे, तुम्ही सांगायचं डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल। तुम्हाला प्रश्न विचारला, बाबा X1 Y1 Z1 कोण आहे, तुमचं प्लेन त्या पॉईंटमधून पास होते। तुम्हाला प्रश्न विचारला, दादा XYZ कोण आहे, पी विद एनी पॉईंट प्रेझेंट ऑन द प्लेन त्याचे कॉर्डिनेट आहे असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे। म्हणजे जर तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन लिहिलं तिच्यावरची पूर्ण माहिती तुम्हाला आली पाहिजे, तुम्हाला जर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन लिहिलं तुम्हाला पूर्ण माहिती लिहिता आली पाहिजे। वरचंच इक्वेशन जे लिहिलं मी तुम्हाला, A इंटू एक्स मायनस X1 प्लस B इंटू आय मायनस Y1 प्लस C इंटू झेड मायनस Z1, या इक्वेशनला डबल आपण वेगळ्या भाषेत लिहू शकतो, AX प्लस BY प्लस CZ प्लस D बरोबर 0, यालासुद्धा कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन असं म्हणतात, यालासुद्धा कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन असं त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो। तुम्हाला प्रश्न पडला असन, वरच्या इक्वेशनहून खालचं इक्वेशन कसं तयार झालं, बा जादूगिदू झाली काय, डी कुठून आला, डी कुठून आला नाही, डी हे डिस्टन्स आहे, बरोबर आहे की नाही, त्या पॉईंट आणि ते प्लेनमधलं अंतर आहे। आपण या पद्धतीनसुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतो। तसंच आपल्या आज पहिल्या प्लेनचं इक्वेशन झालं, वेक्टर इक्वेशन झालं, त्याच्या नोड झाल्या, त्याचं कार्टेशियन इक्वेशन तयार केलं, हा पॉईंट चांगल्या प्रकारे समजून घ्या। असंच आपल्याला उद्याच्या परेडमध्ये दुसऱ्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन, डबल दुसऱ्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये काढायचं, वेगवेगळे पॉईंट्स तयार करायचे, नंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार, ताबडतोब प्रॉब्लेमला सुरुवात करणार नाही, सुरुवातीला पूर्ण थेअरॉटिकल कन्सेप्ट तयार करू, नंतर आपण एकूण एक प्रॉब्लेम सॉल्व करू, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेमचा डबल अभ्यास करण्याची गरज नाही पडली पाहिजे। हे लेक्चर तुम्हाला रेग्युलर आणि दररोज पाहिजे आहे, तुम्ही एकही दिवस प्लेनचं लेक्चर मिस करू नका। लेक्चर आलं की पूर्ण लिहून घेणे, पॉईंट वाचणे, मग आपल्याला प्रॉब्लेम एकदम सोपे जातात, नाही तर आपल्याला प्रॉब्लेम एकदम डिफिकल्ट जातात। सो स्टॉप हियर, थँक्यू।